नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे, कारण अकोला डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये अकोला येथे विविध पदांसाठी वॅकन्सी जारी करण्यात आलेली आहे. होय, यासाठी सामान्य पात्रता, कोणत्याही विषयाची पदवी हवी, संबंधित पदे आपण बघणार आहोत. हे बघा, बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 हे पद आहे, त्यानंतर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 हे पद आहे, त्यानंतर ज्युनियर क्लर्क इत्यादी पदासाठी मित्रांनो भरती आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, बघा www.akoladccbank.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येईल. 26/11/2019 पासून 10/12/2019 या दरम्यान. आता बघणार आहोत आपण विविध पदे, ठीक आहे. तर सर्वात पहिलं पद आहे मित्रांनो बँकिंग ऑफिसर ग्रेड 1. यासाठी टोटल 15 वॅकन्सी आहे आणि ओपनसाठी रिक्त आहे त्या. त्यानंतर बघा, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 यासाठी टोटल 30 वॅकन्सी आहे, त्या ओपनसाठी रिक्त आहे. त्यानंतर बघा, ज्युनियर क्लर्क यासाठी टोटल 30 वॅकन्सी आहे, त्या ओपनसाठी रिक्त आहे. जे वॅकन्सी आहे मित्रांनो त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता पगार बघूया काय असेल. तर ग्रेड 1 ऑफिसरचा पगार जो आहे तो असेल 39,000 पर मंथ, आणि ग्रेड 2 ऑफिसरचा जो पगार आहे मित्रांनो तो 29,000 पर मंथ असेल. त्यानंतर जे ज्युनियर क्लर्क आहे त्यांना 8,000 पर मंथ स्पेसिफिक पिरियडसाठी दिल्या जाईल ट्रेनिंग वगैरे. त्यानंतर त्यांचा पगार जो आहे तो 22,000 पर मंथ केला जाईल. आता मिनिमम क्वालिफिकेशन बघू आपण. जे बँकिंग ऑफिसर आहे त्यांच्यासाठी ग्रेड 1 साठी पोस्ट ग्रॅज्युएशन इन यमी इन इकॉनॉमिक्स पाहिजे, किंवा यमकॉन पाहिजे, किंवा MSc पाहिजे, किंवा यमटेक इन ॲग्रिकल्चर पाहिजे. 50% जास्त, कमीत कमी 50%. कम्प्युटर एलिजिबिलिटी पाहिजे, तुमच्याकडे CCC असावं किंवा MSc IT असावं, आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्ससुद्धा असायला हवा 5 वर्षाचा. त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो बँकिंग ऑफिसर ग्रेड 2. यासाठी तुमच्याकडे MA असावं इकॉनॉमिक्समध्ये, MCOM असावं, MSc असावं, MTech असावं ॲग्रिकल्चरमध्ये, विथ मिनिमम 50% मार्क्स. कम्प्युटर एलिजिबिलिटी असावी, म्हणजे MSc IT सर्टिफिकेट वगैरे किंवा CCC या पदासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही. त्यानंतरचं पद बघा, त्यानंतरचं पद आहे ज्युनियर क्लर्क सपोर्ट स्टाफ. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन असायला हवे, सायन्स, आर्ट, कॉमर्स, इंजिनिअरिंग, कोणत्याही. मिनिमम 50% मार्क्स असायला हवे तुम्हाला, आणि पर्सेंटेजमध्ये काही रिलॅक्सेशन देण्यात येईल जर ते पोस्ट ग्रॅज्युएशन असेल एखाद्या स्टुडंटचं. तर त्याचप्रकारे तुमच्याकडे MSc IT सर्टिफिकेट असायला हवं, किंवा तुमच्याकडे CCC असेल तर चालते. अदर क्वालिफिकेशन ॲज मेन्शन इन B2 विल बी रिलॅक्स इन केस ऑफ कॅन्डिडेट हॅविंग BCA, BCM, MCA, MCM, BE, BTech इत्यादी. म्हणजे जे कम्प्युटरचे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये तुमच्याकडे जर MSc IT नसेल आणि तुमचं BCA, BCM, MCM, BE किंवा BTech झालं असेल कम्प्युटरमध्ये, तर तुम्हाला यामध्ये रिलॅक्सेशन देण्यात येईल. आता एज लिमिट किती आहे मित्रांनो ते बघू आपण. तर कमीत कमी 20 वर्षे आहे एज लिमिट, आणि जास्तीत जास्त 28 वर्षे क्लर्कसाठी. त्यानंतर जे ऑफिसर ग्रेड 2 आहे यासाठी कमीत कमी जी एज आहे मित्रांनो ते 28 आणि जास्तीत जास्त आहे 35 वर्षे. त्यानंतर जे ग्रेड 1 पोस्ट आहे ऑफिसर ग्रेड 1 त्यासाठी कमीत कमी एज आहे 35 आणि जास्तीत जास्त आहे 42 वर्षे, म्हणजे 35 ते 42 वर्षा दरम्यान असायला हवं वय. सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्वप्रथम ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येईल, त्याचं वेटेज 75% आहे आणि 25% इंटरव्ह्यूला दिले आहे. मिनिमम 50% मार्क्स घ्यायचे आहे तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये. फक्त इंग्लिशमध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे हे लक्षात असू द्या, आणि 1/4 पेनाल्टी आहे रॉंग आन्सरला. आता बघू आपण परीक्षेचे स्वरूप काय आहे. जी ऑफिसर ग्रेड 1 एक्झाम आहे त्यासाठी रिझनिंग विचारेल 35 मार्क्सला, 35 क्वेश्चन असेल. त्यानंतर इंग्लिश असेल 10 मार्क्सला, 10 क्वेश्चन असेल. जनरल अवेअरनेस असेल विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग 35 मार्क्सला आणि 35 क्वेश्चन असेल. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज असेल 10 मार्क्सला आणि त्यावर प्रामुख्याने 10 प्रश्न असेल. त्यानंतर बँकिंगवर असेल स्पेशल 60 प्रश्न आणि त्यासाठी 60 क्वेश्चन असतील.
प्रत्येक टॉपिकला इंडिव्हिज्युअल मार्क्स टायमिंग दिलेला आहे. टोटल 150 मिनिटे असेल तुमच्याकडे पेपर सोडवण्याकरता. त्यानंतर ऑफिसर ग्रेड 2 आणि ज्युनियर क्लर्कची जी एक्झाम आहे त्यासाठी कशी आहे बघा. एक्झाम पॅटर्न कसा आहे, रिजनिंग 35 मार्क्स, 35 क्वेश्चन, 35 मिनिट इंग्लिश लँग्वेजमध्ये, इंग्लिश 10 क्वेश्चन, 10 मार्क्स, 10 मिनिट्समध्ये सॉल्व करावं लागेल. त्यानंतर जनरल अवेअरनेस स्पेशल मेन्शन विथ बँकिंग 35 प्रश्न, 35 मार्क्स आणि इंग्लिशमध्ये असेल ते आणि 35 मिनिटे आहे तुमच्याकडे. त्यानंतर कम्प्युटर नॉलेजवर येतील 35 क्वेश्चन, त्यासाठी 35 मार्क्स आहे, इंग्लिशमध्ये असतील ते आणि 35 मिनिटे आहे तुमच्याकडे. त्यानंतर क्वांट आहे त्यामध्ये गणित, गणितवर असतील 35 प्रश्न, 35 मिनिट आणि इंग्लिशमध्ये येईल ते आणि त्यावर 35 मार्क्स आहे. टोटल 150 प्रश्नांची एक्झाम आहे, 150 मार्क्स आहे आणि 150 मिनिटे तुमच्याकडे वेळ आहे. तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला 26/11/2019 ते 10/12/2019 दरम्यान. या बँकेची वेबसाईट आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्याचप्रकारे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. ही PDFसुद्धा आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल, फॉर्म भरून घ्या. आणि मित्रांनो, चालान किती आहे ते सांगायचं राहिलं, चालान आहे या पदासाठी 1000 रुपये, 1000 रुपये चालान आहे, जास्तच आहे चालान. तर भरा फॉर्म मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शेअर केलेली, क्लिक करून तुम्ही फॉर्म डायरेक्टली भरू शकता. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.